स्कूल बस खाली येऊन एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। नागपुरात ही घटना घडली आहे। नागपूरमध्ये स्कूल बसची अनेक गाड्यांना धडक बसली आणि या स्कूल बसच्या खाली येऊन एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। स्कूल बसची अनेक गाड्यांना धडक बसली आणि दिव्याच्या खांबाला धडक बसली आणि त्यानंतर स्कूल बसच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं। अमर काणे यांचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। अमर, या अपघाताचा व्हिडिओ देखील आपल्या हाती आलाय, कधीची आहे ही घटना आणि आता नेमकं काय झालंय? दुपारी 3:45 ते 4 सुमाराची ही घटना आहे। ही कामठी परिसरामधली एक शाळा आहे, त्या स्कूल बसचं नियंत्रण सुटल्याचं प्राथमिक तपासात पुढे येत आहे आणि दरम्यान काही लोक ती बस रोखण्याचाही प्रयत्न करत आहेत। त्यानंतर एका खांबाला जाऊन त्या बसनी धडक दिली, पण त्या दरम्यान या बस खालती घेऊन एक 14 वर्षीय मुलगा, 8वीतला मुलगा चा दुर्दैवी मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आली। खरं तर आज नागपूर शहरातली दिवसभरातली ही दुसरी घटना आहे। एक वर्धा मार्गावर स्कूल व्हॅनचं चाक निघालं सुदैवाने, त्या दुर्घटना मोठी दुर्घटना घडली नाही, सगळ्यांचे जीव वाचले, पण या घटनेमध्ये एका बालकाचा, एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। या संपूर्ण घटनाक्रमामुळे एक प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होतो आहे, स्कूल बसच्या फिटनेस बाबत हा संपूर्ण प्रश्न येतो आहे। कारण की जेव्हा पालक आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शाळेत पाठवताना स्कूल बस किंवा स्कूल व्हॅननी पाठवतात, तेव्हा तिथले ज्या स्कूल बसचे फिटनेस योग्य आहे की नाही याची तपासणी होते योग्य पद्धतीने की नाही याबाबत आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। निश्चित अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ही संपूर्ण अपघाताची घटना आहे ती सीसीटीव्हीत, आजूबाजूच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे हे आपण बघतोय। स्कूल बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अनेक गाड्यांना धडकत ही स्कूल बस अखेर दिव्याच्या खांबावरती येऊन आदळली। ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। खसाळ्यातील मारी पुसेपिन अकॅडमी शाळेजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळतीय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24